एक कपल आलं होतं आणि तिची कंप्लेंट अशी होती की हा मुलगा माझ्याकडे लक्षच देत नाही लग्न होऊन सहा वर्ष झाली पण संध्याकाळ झाली की हा ऑक्युपाइड असतो ड्रिंक्स आहे स्मोकिंग आहे गप्पा आहे फोनवरती आहे तो बेडरूममध्ये पोचेपर्यंत आय हॅव स्विच ऑफ आजच्या एपिसोडमध्ये ऐकूया ॲडिक्शन्सबद्दल <laughs> स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज या आहे याच उद्देशाने मी वी फ जायना हा पॉडकास्ट सुरू केला मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेली तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि मध्ये स्त्री रोग व प्रसुती शास्त्र या विषयात आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड व्यसन सोडू शकतो असं अनेक व्यसनी लोकांचं अगदी ठाम म्हणणं असतं पण आज एक शेवटचा दम मारू एक शेवटचा पेक घेऊ आणि उद्यापासून सगळं काही सोडून देऊ असं म्हणताना दुर्दैवानं तो उद्या कधी उजाडतच नाही त्यामुळेच वेगवेगळ्या व्यसनांचा कामेच्छेवर आणि लैंगिक क्षमतेवरही कसा दूरगामी परिणाम होतो हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं डॉक्टर आपण याच विषयावर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न तोच येतो की सेक्स काम ही जशी बेसिक इन्स्टिंक्ट आहे माणसाची तसेच व्यसन ही देखील अनादिकाळापासून आहेत आपल्या समाजात त्यामुळेच अनेकांचा असा भाबडा म्हणून आपण किंवा प्रांजळ प्रश्न असतो की व्यसन प्रमाणात केलं तर काय हरकत आहे तर काय सांगाल तुम्ही व्यसन खूप गोष्टींचं असू शकतं आपली नॅचरल समज अशी असते की व्यसन म्हणजे सिगरेट दारू ड्रग पण हे आपल्याला माहिती की लोकांना खाण्यापिण्यात व्यसन असतं चॉकलेटचं व्यसन असतं टॉफीजचं असतं वर्कहोलिझम म्हणून पण एक व्यसन आहे की आपण काय अवॉइड करण्यासाठी कुठली गोष्ट करतोय ते सगळं व्यसनात ऑक्युपाइड असतं आज लोकांकडे फोन ॲडिक्शन पण आहे सेक्स आणि फोन ॲडिक्शन प्रकार असते तर मग ॲडिक्शन आणि ऍडिक्टिव्ह बिहेवियर्स हा एक वेगळी स्पेशलिटी आहे सायकायट्रीमध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त स्मोकिंग किंवा अल्कोहोल असे नाही आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे तर ॲडिक्शन्स कशामुळे घडतात युजली ॲडिक्शन्स घडतात कुठली तरी मेन इशू जी असते ती जेव्हा आपल्याला हँडल करता येत नाही किंवा सायकोलॉजिकली आपण त्या गोष्टीमुळे अपसेट होतो किंवा त्याच्यापासून आपल्याला इधर एस्केप हवं असतं किंवा कधीतरी एस्केप झालेल्या वेळेला त्याला रिवॉर्ड मिळालेलं असतं त्यामुळे ते ती एक कम्पल्सिव्ह बिहेवियर होत असते तर हे जेव्हा कोणी सायकॅट्रिस्ट कोणी फ्रेंड्स असतील किंवा ऑडियन्समध्ये ऐकतील किंवा जे जा सायकॉलॉजिस्ट असतील ते जास्त समजू शकतील किंवा त्यांना जास्त याचा अनुभव असतो की कुठल्याही व्यक्तीला कुठली गोष्ट कुठल्या तरी बिहेव्हिअर आपण कुठल्या तरी गोष्टी रिवॉर्ड केलं तरी सुद्धा ती ॲडिक्टिव्ह बिहेव्हिअर होऊ शकते कारण की ते कंपल्शनमध्ये आपण जातो की जोपर्यंत मी अशी ऍक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत मला हे रिवॉर्ड सायकोलॉजिकली मिळत नाही आणि बऱ्याच आता तर काही खूप इंटरनेटवरती आहे किंवा डोपामीन सर्ज मिळतं सेरोटोनइन हिट मिळतं डोपामिन अडिक्शन झालेलं असतंय म्हणून लोक कॉन्स्टंटली सोशल मीडिया स्क्रोलिंग करतात तर ॲडिक्शन इज ऑल्वेज एन एस्केप कुठल्या तरी गोष्टीपासनं आणि एकदा ती गोष्ट रिवॉर्ड झाली की ती त्याच्यामध्ये आपल्याला अडकायला होत जेव्हा कुठली गोष्ट करायला खूप एफर्ट लागत नाही किंवा खूप त्याच्यामध्ये एनर्जी घालवायला लागत नाही तर ती जास्त अडिक्टिव्ह होत जाते त्यातून जेव्हा आपल्याला एबसेन्सचा रिवॉर्ड मिळतो फॉर एक्झाम्पल जसं ड्रग्ज आहे तुम्ही चरस गांजाच्या बद्दल पण म्हणाला होता एकदा किंवा अल्कोहोल तर ते तुम्हाला वास्तुस्थितीपासून दूर नेते कारण जे चॅलेंजेस असतात किंवा जे डिफिकल्टीज परसिवड डिफिकल्टीज असतात ते जेव्हा हँडल करता येत नाही त्याच्यापासून जेव्हा तुम्हाला रिलीफ मिळतो त्याच्यामध्ये मग आपण ॲडिक्टिव्ह बिहेव्हिअरमध्ये जात असतो एक दुसरं कारण असतं ॲडिक्शन्स डेव्हलप व्हायचं की सोशल कंडिशनिंग असते की आपल्याला फिट इन व्हायचं असतं हे आपली इव्होल्युशनरी नीड आहे की आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यासारखं वागणं आपल्या सर्व्हायवलसाठी नेसेसरी असतं त्यामुळे तुम्ही कुठली कंपनी ठेवता त्याच्यावरती पण अवलंबून असते की तुमचे अडिकशन्स कसे डेव्हलप होतात फॉर एक्झाम्पल जी केस ज्या केसचं मी वर्णन केलं तो मुलगा अशा इंडस्ट्रीमध्ये आहे ज्याच्यामध्ये सोशलायझिंग स्मोकिंग ड्रिंकिंग उशिरापर्यंत फोनवरती गप्पा मारणं बायकांच्या बद्दल बोलणं टीका करणं त्यांच्या फिजिकल अपिअरन्सवरती कॉमेंट करणं किंवा त्या गोष्टी शोधून शोधून बोलणं सेक्शुअली एक्सप्लिसिट गोष्टींबद्दल बोलणं हा पण एक सोशल रिक्वायरमेंट झाली ही त्या ग्रुपची त्याच्यामुळे पण अडिक्शन्स बनतात आणि आपण हे ऍडॉलसन्स किंवा स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये बघतो की त्यांना लोक दुसऱ्या मुलांबरोबर फिट इन करण्यासाठी आपण खूप गोष्टी भीती असते पेरेंट्सला की ते स्मोकिंग करतील का ड्रिंकिंग करतील का ड्रग्ज करतील का पण स्वतःबद्दल पण विसरतात की आपण कुठल्या फॅमिलीकडे गेलो तर त्यांच्यामध्ये फिट इन होण्यासाठी आपण त्यांच्यासारखी दारू पितो त्यांच्यासारखे कोकाकोला स्प्राईट खातो त्यां ते जे देतील ते आपण फूड खातो किंवा स्वीट्स खातो आपण इंडल्ज करतो चॉकलेट किंवा आईस्क्रीम रिवॉर्ड म्हणून घेतो किंवा सारखं सारखं आपल्याला डिप्रेशन झालं की मला चॉकलेट खावं लागतं हे सगळे ॲडिक्टिव बिहेवियर्स आहेत जे कुठल्या तरी गोष्टीला रिवॉर्ड करत असतात कुठल्या तरी अवॉइडन्सला किंवा कुठल्या तरी कंपल्शनला ओके तुम्ही सांगता याच्यावरनं हे जाणून दे की व्यसनांचा आपल्या मानसिकतेवर आणि तब्येतीवर दोन्हीवरही परिणाम हा होतोच सो आता आपण आपल्या विषयाकडे जर आलो तर तो तसा तब्येतीवर परिणाम होतो तसाच तो, तो कामजीवनावरही होतो परिणाम येस कारण की आपली जी सेक्शुअल बिहेवियर असते ती आपल्या रिलेशनशिपवरती आणि त्या रिलेशनशिपमधल्या आयडेंटिटीवरती पण असते आणि आपण खूप वेळापूर्वी बोललेलो की खूप चांगलं सेक्शुअल इंटरॅक्शन कुठल्या कपल रिलेशनशिपमध्ये हवं असलं तर त्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन इंटिमेसी डायलॉग होणं खूप गरजेचं असतं जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतं त्या कॉन्फ्लिक्ट रिकवरीचा एक प्लॅन हवा असतो त्या रिलेशनशिपमध्ये गार्डनिंग म्हणजे आपण विडिंग म्हणतो ना जुन्या ज्या कोशि मध्ये कॉन्फ्लिक्ट होतो त्याला रिझोल्युशनचं एक पॅटर्न हवं असतं एक प्लॅन हवा असतो जेव्हा रिलेशनशिपमध्ये बोलणं होत नाही त्यावेळेला सेक्शुअल रिलेशनशिप फुलफिलिंग होत नाही किंवा सॅटिस्फॅक्टरी होत नाही बरेच वेळेला लोक इंटरकोस ह्याला सेक्शुअल रिलेशनशिपचा गोल म्हणून ठरवतात आणि मध्ये डिझायर आहे अराउजल आहे आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स इंटरकोर्स जे परफॉर्मन्स आहे आणि त्याच्यामधनं जी रिकव्हरी आहे रेझोल्युशन आहे ह्या गोष्टी आपण सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलमध्ये डिस्कस करतो कुठल्याही ऍडिक्शनचं नंबर वन तुमच्या रिलेशनशिपवरती इम्पॅक्ट होत असतो नंबर टू प्रत्येक जो फेज आहे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल मधनं डिझायर आहे अराउजल आहे परफॉर्मन्स आहे रिकव्हरी आहे त्याच्या प्रत्येक फेजवरती पण त्याचा इफेक्ट होत असतो आणि आपण जसं तुम्ही आता प्रश्न विचाराल त्याच्यावरती आपण प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन करणारच असतो पण प्रिलिमिनरी म्हणून मी म्हणेन की जसं त्या केसमध्ये बघितलं की एका इंडिव्हिज्युअलच्या अडिकशन्समुळे त्याचं त्याच्या सेक्शुअल रिलेशनशिपच्या पार्टिसिपेशनमध्येच फॉल्ट होता की तो ज्या वेळेला त्याची बायको अवेलेबल होती इंटरॅक्शनसाठी त्यावेळेला त्यांनी स्वतःला ऍबसेंट केलं होतं आणि त्याचं मेन त्याचं रिझन असं होतं की त्याचं डिझायर कमी आहे पाहिजे तसं इरेक्शन येत नाही तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे पेनचा त्यामुळे ते ऍक्ट कम्प्लीटच होत नाही म्हणून कशाला त्याच्यामध्ये कष्ट करायचे जाऊ दे मी निघूनच जातो मला जे एंटरटेनिंग वाटतं ते मी करतो मग तोपर्यंत ही झोपलेली असेल मग ते करायलाच नको मग हे अशा गोष्टी बॅक बर्नरवरती जाऊन 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 मग त्यानंतर त्या रिलेशनशिपचं एंड होत राईट म्हणजे इझी सोल्युशन काढायची प्रवृत्ती असते काय म्हणू माणसाचीच आपण म्हणू आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी डिफिकल्ट आहेत करायला तो कदाचित सेक्शुअल इंटरकोर्सही से असेल yes. तर ता त्या टाळण्याकडे कल वाढायला लागतो हो इंटरकोर्स आहे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन आहे रिलेशनशिप मधलं काही डिफिकल्ट गोष्टी असतात फॉर एक्झाम्पल आपल्याला रिसर्च मधनं माहितीये की फायनान्शियल डिफिकल्टीज एक प्रायमरी रिजन आहे रिलेशनशिप ब्रेकडाऊन साठी आता आपल्या रिलेशनशिप मध्ये आता रिसेंटली एक कपल आले होते म्हणजे कपल प्रत्यक्ष नव्हते आले पण तो मेल मेंबर आला होता आणि तो सांगत होता की त्यांनी खूप पैसे बर्बाद केलेत कशामध्ये तर तो त्याचे मल्टिपल रिलेशनशिप्स आहेत वेगवेगळ्या गावामध्ये बिझनेस ट्रिप्स ह्याच्यामध्ये आणि तो आता इतका इन्वॉल्व्ह झालाय रिंग मध्ये वेगवेगळ्या सिटीज मध्ये की तो त्याच्यावरती पैसे खर्च करतो आणि आता त्याला असे प्रॉब्लेम झाले की तो तो थायलंडला जायला किंवा कुठे जायला लोन घ्यायला लागलाय सो hmm. घरची so, जी फायनान्शियल परिस्थिती आहे जो तो बायकोशी बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही किंवा त्याच्या मुलांच्या एज्युकेशनच्या रिसोर्सेसवरती फरक पडायला आहे किंवा त्याचं जे रिटायरमेंट फंडिंग आहे किंवा त्याचे जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे त्याच्यावरती आता प्रॉब्लेम आहे बिकॉज ही इज सेक्शुअल आउटसाइड आउटसाईड द रिलेशनशिप हॅज टेकन प्रायोरिटी ते जास्त महत्वाचं झालंय ते फुलफिलमेंट ते जे अडिकशन आहे एक्साइटमेंट चूज करायचं किंवा घराच्या बाहेर जाऊन सेक्शुअल इंटरॅक्शन चूज करायचं ते जास्त इम्पॉर्टंट आणि अडिक्टीव्ह झालंय त्याच्याकरता कम्पेअर्ड टू घरचे रिस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल करणं हो इथे मला लिस्नर्सला सांगायला आवडेल की म्हणजे तुम्ही आता सेक्शुअल अडिकशनचा उल्लेख केलात तर आपण एक अफेअर्सवर पण एक वेगळा स्वतंत्र एपिसोड केलेला आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रॉमॅरिडल अफेअर्सवर तर तोही आपण लवकरच घेऊन येतोय सो तोही नक्की आहे का एपिसोड मॅडम आता थोडा स्पेसिफिक व्यसनांचा विचार करू तंबाखू किंवा सिगरेटचं व्यसन असणाऱ्यांचं प्रमाण आपल्या समाजात सर्वाधिक असेल तर तंबाखूचा सेक्स लाईफवर काय परिणाम होतो हा खूप चांगला प्रश्न आहे कारण एक काळ असा होता की तंबाखू सिगरेट सिगार्स हे स्टेटस सिंबल्स झाले होते त्यामुळे जी इंडस्ट्री आहे त्यांनी खूप प्रयत्न केले होते की दोन्ही पुरुषांनी आणि बायकांनी जर ह्या व्यसनांना अॅक्सेप्ट केलं तर त्यांचा सेल जास्त होतो त्यांचा बिझनेस जास्त होतो अनफॉर्च्युनेटली टोबॅको आणि टोबॅको रिलेटेड जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचा आपल्या वॅस्क्युलर सिस्टमवरती खूप सिग्निफिकंट इफेक्ट होतो आणि पूर्वीच्या एपिसोडमध्ये पण आपण पन बोलतो की तुमची जी कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ आहे ती तुमच्या डायरेक्टली तुमच्या अँडोक्राईन हेल्थची म्हणजे तुमच्या हॉर्मोन्सची पण रिलेटेड आहे आणि ब्लड वेसेल्सची पण रिलेटेड आहे आणि सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात मोस्टली तुमची वॅस्क्युलर हेल्थ जी असते ती तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये खूप महत्वाची ठरते आता एक फरक जर आपण बघितला तर सपोज बायकांबद्दल आपण नंतर बोलूया पुरुषांबद्दल फर्स्ट बोलूया कारण की त्यांच्यामध्ये खूप ऑब्वियस असतं जर इरेक्शन नाही आलं अराउजल नाही झालं तर पुढे परफॉर्मन्सला प्रॉब्लेम येतो आपल्या इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या पॉडकास्टवरती आपण सांगितलेलं आहे की वॅस्क्युलर हेल्थ जी आहे तुमच्या रक्तवाहिन्यांची जी हेल्थ आहे त्याच्यावरती तुमची इरेक्टाईलबिलिटी डिपेंड करते की तुमचं इरेक्शन किती लास्ट होईल मग तुमची पेल्विक फ्लोर हेल्थ आहे मग तुमची जी सायकोलॉजिकल एबिलिटी आहे तुमची मॅस्टबेटरी प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यावरती डिपेंड करते की तुम्ही इरेक्शन किती वेळ टिकवू शकता ते तुम्ही कसं हॅन्डल करता तुम्ही त्या इरेक्शनचं यूज कसा करता सेक्शुअल इंटरॅक्शनमध्ये सो आपण सपोज वॅस्क्युलर हेल्थबद्दल बोलतो तर टोबॅकोचा इफेक्ट मल्टिपल असतो नंबर वन त्याचे जे निकोटीनचे जे इफेक्ट्स असतात त्याच्यामुळे ब्लड वेसल्स हळूहळू कडक होतात म्हणजे काय आहे की ज्या वेळेला तुम्ही कुठली कुठली अराउजिंग गोष्ट बघता किंवा विचार करता त्याचा जो नॅचरल रिस्पॉन्स असतो पेनिसमधल्या आर्टरीचा की ती ओपन होईल तिथे वेस ती जे इरेक्टाईल टिश्यू आहे त्याच्यामध्ये ब्लड जाऊन इरेक्शन येईल ताठारता येईल ती ज्या प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात होत नाही आता खूप यंगस्टर्स म्हणतील काय फालतू बोलतात की आम्हाला काहीच प्रॉब्लेम होत नाही पण एक ड्युरेशन असतो त्या इफेक्टचा आणि रिकव्हरी पण असते कारण की तुमची बॉडी जेव्हा तुम्ही यंग असता तेव्हा ह्या सगळ्या टॉक्सिन्सची डील करायला त्याची कपॅसिटी खूप चांगली असते जे निकोटेनचे इफेक्ट्स असतात ते पटापटा रिव्हर्स करू शकते पण बहुतेक लोकांना माहिती आहे की ट्वेंटी फाईव्ह प्लस आपण जसं ट्वेंटी फायव्हचं एज ओलांडलं की आपली जी कपॅसिटी असते आपल्या एजिंगचा जो प्रोसेस असतो तो ऑलरेडी सुरू झालेला असतो म्हणजे काय की तुमच्या बॉडीची जी अबिलिटी असते टॉक्सिन्स हँडल करायची ती हळूहळू हळूहळू कमी 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 होत जात असते आणि हे कॉम्प्लिकेट कशामुळे होत असतं एन्वयरन्मेंटल टॉक्सिन्स पण असतात म्हणजे आज पोल्युशन आपण म्हणतो की साधारण आम्ही जिथं राहतो तिथून चार पाच किलोमीटर जरी तुम्ही टू व्हीलरवरती गेला मास्क न लावता तर इट इज इक्वेल टू स्मोकिंग टेन सिगरेट एवढं पोल्युशन आहे मग त्याच्यामध्ये मग तुमच्या वॉटरमध्ये पोल्युशन आहे तुमच्या फूडमध्ये पोल्युशन आहे तुम्ही जे प्लास्टिक्स आहेत त्याच्यामध्ये पोल्युशन आहे तर ह्या सगळ्या पोल्युटन्सच्या बरोबर ते निकोटेन ॲड असतं सो so, एक कंपाऊंडिंग इफेक्ट असतो आजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये देन मग तुम्ही स्ट्रेस ॲड करा आजच्या जीवनात तुम्ही स्मोकिंग करता कशासाठी टोबॅको यूज करता कशासाठी नंबर वन सोशल म्हणजे कुठल्या तरी सोसायटीच्या फ्रेंड्स वगैरे बरोबर मध्ये फिट होण्यासाठी किंवा तुमचा स्ट्रेस रिलीव्ह करायला म्हणजे तुम्ही बाहेर जायचं आता कुठलं तरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आलाय बॉस मला काहीतरी म्हणणार आहे आय हॅव टू टेक अ स्मोक बाहेर जायचं तोंडात सिगरेट घालाचे असं करायचं म्हणजे काय यु स्मोकिंग इन्हेलिंग एक्झहेलिंग हे स्ट्रेस रिलीफचं तुमचं एक साधन झालेलं आहे प्लस मग ते एक सोशल असतं मला आठवतं इंग्लंडला असताना आम्ही हॉस्पिटलच्या दारात गेलो की आधी सगळे लोक बाहेर दारात असायचे स्मोकर्स मग तो स्मोक इन्हेल करून मग तुम्ही हॉस्पिटलच्या आत जायचं कारण की हॉस्पिटलच्या आतमध्ये अलाउड नाही आहे मग त्यांनी बघितलं की ऍक्च्युली एक स्मोकिंग हट तयार केलं तिथे जाऊन सगळे स्मोक करायला लागले मग लक्षात आले की अच्छा हे स्मोकर्स आहेत ते जास्त ब्रेक्स घेतात नॉन स्मोकर्स पेक्षा कुठल्याही कामाकडे त्यांचं लक्ष नसतं कारण की नेक्स्ट माझा स्मोकिंग ब्रेक कधी असेल मग त्यांचं अलायन्स असते का मी बरोबर जाऊन मी स्मोकिंग करेन तिथे जाऊन तुम्ही कशाबद्दल बोलता माहितीये का काय झालं ना रात्री असं झालं तसं झालं हे जमलंच नाही मग तिचं काय करायचं जाऊ दे सोडून दे मग हे सगळे डिस्कशन पण त्या पियर्सच्या बरोबर ठरतात की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपचं काय करायचं जिथे तुमचं परफॉर्मन्स अप टू स्क्रॅच नाही आहे <laughs> तिथे डिसअग्रीमेंट होत आहेत कॉन्फ्लिक्ट होत आहेत आर्ग्युमेंट्स होत आहेत तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको चिडचिड करते तुम्ही कटकट करते असं काहीतरी करून ते अजून इंडल्ज करायचं कारण की रिवॉर्डिंग आहे ना कोणीतरी आपलं ऐकतंय कोणीतरी आपल्याला सजेशन देत आहे त्यामुळे टोबॅको आणि स्मोकिंग फक्त त्याचे साईड इफेक्ट्स नसतात तर हे सगळे कॉन्व्होल्युटेड साईड इफेक्ट्स असतात आणि सेक्शुअल मध्ये आम्ही ह्याला बायोसायको सोशल प्रॉब्लेम असं म्हणतो कारण की सगळे एलिमेंट्स त्या बिहेव्हिअरला किंवा त्या अडिक्शनला कंटिन्यू करण्यासाठी सपोर्टिव्ह असतात एक अजून प्रॉब्लेम असा होतो की निकोटेनचा आणि टोबॅकोच्या नर्व वरती पण फरक पडतो तर आपल्या जेनेटल्समध्ये किंवा कुठल्याही बॉडीमध्ये प्रत्येक ब्लड वेसलला त्याची एक नस असते आणि प्रत्येक नसेला त्याची अल अकंपनिंग ब्लड वेसल असते तर कुठली सपोज एक सेन्सिटिव्ह नर्व असली जे पेनसच्या सर्फेसला ग्लॅन्सला किंवा क्लिटरसची सेन्सिटिव्हिटी कळवून देत असली किंवा सेन्सिटिव्हिटी मेंटेन करत असली त्याचा जेव्हा ब्लड फ्लो अफेक्ट होतो तेव्हा त्या जागेची सेन्सिटिव्हिटी पण कमी होते ना करेक्ट मग पेनाईल सेन्सिटिव्हिटी कमी होणं क्लिटरल सेन्सिटिव्हिटी कमी होणं म्हणजे तुमचे अबिलिटी टू गेट अराउज कमी होणं तुम्ही किती स्टिम्युलेट केलं तरी पूर्वी कसं तुम्हाला स्टिम्युलसमध्ये रिस्पॉन्स मिळायचा तसा मिळत नाही आणि एज प्रमाणे ती गोष्ट डिटिरेट होत जाते एक अशी पण गोष्ट आहे की सगळेच सगळ्याच जणांचं जसं वय वाढतं तसं तितक्याच प्रमाणात एजिंग होत नाही तर मग ते काय करत असतात जे लोक आपली हेल्थ मेंटेन करतात सेक्शुअल हेल्थ आणि फिजिकल आणि मेंटल हेल्थ ते वेगळं काय करत असतात ते काहीतरी इसेन्शियल प्रिन्सिपल्स फॉलो करत असतात जे आपण एका पूर्वीच्या एपिसोडमध्ये ऍड्रेस केलेले आहेत well वेलबिइंग सेक्शुअल well साठी तुमचं जे हेल्थ आहे तुमचे जे स्लीप आहे स्ट्रेस आहे ब्रीदिंग हायड्रेशन न्यूट्रिशनला फोकस करणं तुमचे इमोशनल नीड्स तुमचे कॉन्वर्सेशन तुमचं सेन्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन आहे रिलेशनशिप मेंटेनन्ससाठी जे करावं लागतं ते करणं आहे ते तुमचं कमिटमेंट आहे या सगळ्या गोष्टींचं पण तितकंच महत्व आहे जितकं त्या ॲडिक्टीव बिहेव्हिअरचं आहे तुमचे सेक्शुअल परफॉर्मन्स आणि सेक्शुअल इंटरॅक्शन डॅमेज करण्यामध्ये okay. ओके मॅडम इरेक्टेल डिस्फंक्शन म्हणजेच लैंगिक ताठरते संबंधीची समस्या आणि शीघ्र पतन तर यावर आपण स्वतंत्र एपिसोड केलेले आहेत तर या दोन व्याधींचा आणि तंबाखू निकोटींचाही थेट संबंध असतो थेट संबंध म्हणला तर आपण जसं आत्ता बोललो की निकोटेन किंवा टोबॅकोचा वॅस्क्युलर हेल्थवरती परिणाम होतो आणि त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन आपल्याला दिसून येतं इरेक्टाईल डिस्फंक्शन डायरेक्टली कॉरिलेटेड हार्ट हेल्थशी पण आहे त्यामुळे जेव्हा कोणी पेशंट्स येतात इरेक्टाईल डिस्फंक्शनचं त्यांचं फुल इव्हॅल्युएशन मध्ये कार्डियक इव्हॅल्युएशन पण इन्क्लुडेड असतं एक गोष्ट पण अशी असते की टोबॅको किंवा निकोटीन ॲडिक्शनच्या मागचं कारण काय असं आपण आधी बोललो होतो की नर्वसनेस आहे ॲंगायटी आहे इनबिलिटी टू कोप आहे तर पूर्वी कधीतरी हे सुरू झालेलं असतं दुसरं कारण आपण म्हणालो सोशल म्हणजे सकम कल्चरल म्हणजे कुठेतरी फिट इन व्हायचं ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा ॲग्झायटी प्रोवोकिंग असतात त्या लोकांमध्ये आपण बघितलं पेल्विक फ्लोअर जे असते आपले जे मसल्स असतात खालच्या जागेचे ते टाईट असतात आणि बहुतेक लोक सिटिंग जॉब्समध्ये असतात कॉन्स्टंटली सिटिंग आपण आय टीमध्ये बघतो किंवा दुसऱ्या जॉब बस बैठं काम खूप आहे त्याच्यामध्ये सुद्धा पेल्विक फ्लोअरचे मसल्स टाईट होतात काही ॲक्टिव्हिटीज करत असतात एक्सरसायजेस होत नसले आणि डेलिबरेटली आपण जर पेल्विक फ्लोअर रिलॅक्सेशन आणि टाइटनिंग शिकत नसलो पुरुषांनी सुद्धा तर पेल्विक फ्लोअर टाईटनेस हा एक प्रकार एक कॉज होऊ शकतात तुमच्या अर्ली जॅक्युलेशनचं किंवा प्रीमेच्युअर जॅक्युलेशनसाठी हे काम मी म्हणते कारण की जेव्हा मी सेक्स थेरपी करते जेव्हा प्रिमेचो इजॅक्युलेशनचे पेशन्स येतात त्यांना मी डायरेक्टली फक्त मेडिसिन्सवरती नाही मॅनेज करत तर पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेसमध्ये पेल्विक फ्लोर रिलॅक्सेशन हे शिकणं हे खूप गरजेचं असतं त्यांना आणि ते मॅस्टबेटरी एक्सरसाइजेसच्या कॉम्बिने कॉम्बिनेशनमध्ये करणं गरजेचं असतं आता परवाच एक केस डिस्कशन झालं ज्याच्यामध्ये एका डॉक्टरांनी एका पेशंट बद्दल डिस्क्रिप्शन केलं होतं की त्याला अर्ली जॅक्युलेशन आहे त्यांनी सगळं ट्राय केलंय तो खूप हुशार आहे तो सगळा अभ्यास करतो त्यांनी हे टेक्निक युज केलंय ते टेक्निक ते युज केलं त्यांनी टेक्निक युज केलं त्याने टॉप स्टार्ट पण त्याला काही जमलं नाही हो पण जर तो माणूस त्याच्या अँझायटीशी डील नाही करत आहे आणि ती अँझायटी घेऊनच प्रीमिचरुलेशनची ट्रीटमेंट करतोय किंवा इंटरनेटवरनं डाऊनलोड करून फॉलो करतोय म्हणजे त्याला इंगीतच कळलं नाही की याचं फाउंडेशन काय आहे ट्रीटमेंटचं किंवा मॅनेजमेंटचं आपलं जे अर्ली इजॅक्युलेशन परफॉर्मन्सशी रिलेटेड आहे किंवा अँझायटीशी रिलेटेड आहे त्याच्यावरती आपण काही ऍड्रेस केलं नाही शेवटी तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये शो अप कसे करता तुम्ही कोण आहात त्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये शो अप करता तेव्हा तुम्ही तुमचं फोकस कशावरती आहे ते जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही किती लाख टेक्निक्स वापरा नाही तर ड्रग्ज वापरा त्याचा उपयोग होत नाही तर टू ब्रिंग इट बॅक टू ॲडिक्शन्स तर ॲडिक्शन्स

आपली इन एबिलिटी टू कोप ला कव्हर अप करण्यासाठी बरेच वेळा डेव्हलप झालेले असतात मग जर एन्झायटी ही बेस लाईन प्रॉब्लेम असली तर ती त्या पेल्विक फ्लो टाइटनेसचा रिस्पॉन्सिबल होऊन प्रिमेचर एजॅक्युलेशनसाठी रिस्पॉन्सिबल असते तर असं डायरेक्टली आपण इक्वेशन नाही लावू शकत की हा टोबॅको हे कॉज आहे प्रिमेचर एजॅक्युलेशनचा जोपर्यंत आपण फुल हिस्ट्री घेत नाही आणि इव्हॅल्युएट करत नाही की बाबा ह्याची सायकॉलॉजी काय ह्याच्या मागे कुठे सुरू झालं हे ऍडिक्शन का आता लागलं तर ऍडिक्शन करता ऍडिक्शन कंटिन्यू करणं हे Uh, सध्याची वास्तुस्थिती आहे पण ते सुरू कुठे झालं ते अँझायटी रिकव्हरी साठी झालं ते सुरू कुठे झालं तर वर्क प्लेस रिलेटेड जी डिस्फंक्शन होती की आता त्याचं ट्रॅप झालंय त्याच्यामधून बाहेर पडू शकत नाही तिथे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत त्याच्यापासून सुरू झाली का सुरू झाली तर हा एक कोणतरी मित्र आहे जो त्याला गायडन्स देतोय तो मित्र सुटायला नको म्हणून ते ऍडिक्शन कंटिन्यू झाले अशा तीन चार गोष्टी मग आपल्याला लक्षात येतात ह्या अशा केसेस मधन बरोबर एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात की अँगायटी म्हणजे चिंतेशी रिलेटेड प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शिग्रवतने असू शकतं किंवा कुठलीही तशी सेक्शुअल डिस्फंक्शन त्यामुळे रूट कॉज काय आहे हा बघणं महत्त्वाचं ठरतं आता तंबाखूचा विषय झाला सिगरेट्स झाल्या आता आपण ड्रिंक्सकडे वळूया ड्रिंक्सशिवाय अनेकांचे विकेंड्सरत नाहीत अल्कोहोल मग ते कमी असो जास्ती असो प्रमाणात ऑकेजनली रेग्युलर घेण्याचा डिझायर आणि लिबिडोवर नेमका काय परिणाम होतो हा खूप हा इंटरेस्टिंग प्रश्न एवढ्या करताय की आपण पूर्वी पण डिझायर आणि लिबिडोवरती बोललो होतो आणि माझ्या मनामध्ये हे हे माझं इंटरप्रिटेशन आहे की ॲक्च्युली लिबिडो आणि डिझायर वेगळ्या गोष्टी असतात नॉ एरवी ज्याच्यासाठी ते दोन्ही एकात क्लब केले जातात तर लिबिडो म्हणजे काय की जी तुमची नॅचरल टेंडन्सी आहे सेक्स सिक आउट करायची आणि ती प्रत्येकासाठी बऱ्यापैकी ठरलेली असते स्पेशली मध्ये का कारण काय त्यांचे जे लेवल्स असतात टेस्टॉस्ट्रॉनचे स्टडी असतात बायकांमध्ये ती चेंज होत असते कारण काय त्यांच्या लाईफमध्ये सायक्लिसिटी असते प्रत्येक मेन्स्ट्रेशन बद्दल पीरियड्सच्या बरोबर त्यांचे हॉर्मोन लेवल्स अप अँड डाउन होत असतात त्याचा तुमच्या मेंदूवरती इफेक्ट पडत असतो तर लिबिडो आणि डिझायर ह्या ऍक्च्युली मेंदूमध्ये में घडणाऱ्या गोष्टी असतात तर लिबिडो हे आहे की तुमच्या मनामध्ये सेक्स बद्दल किंवा सेक्स रिलेटेड किती फ्रिक्वेंटली थॉट्स येत असतात किंवा सेक्स सिकिंग बिहेवियर जे असतं ते तुम्ही किती वेळा त्या बिहेव्हिअरमध्ये किंवा त्या प्रॉम्प्ट एंगेज करता सो so, जो पर्सन ह्या प्रॉम्प्ट जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतो आपण त्याला म्हणतो त्याला हाय लिबिडो आहे आणि ज्या पर्सनला हे कमी प्रमाणात असतं त्याला आपण लो लिबिडो म्हणतो आता एक कुठल्याही इंडिव्हिज्युअलमध्ये ते काही डिसऑर्डर होत नाही जोपर्यंत त्या पर्सनला वाटत नाही की हा आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे So, सो लो लिबिडो असणाऱ्या जगामध्ये चिकार लोकं असतात पण त्याला लेबल नसतं लो लिबिडोचं कारण की ते काय त्याच्याबद्दल डिस्टर्ब नसतात पण फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो बायकांमध्ये मॅनोपॉजमध्ये की जसे त्यांचे हॉर्मोन्स चेंज झाले त्यांचं इमिजिएटली लिबिडो कमी होतं की आता मी सेक्सच्या बद्दल विचारच करत नाही किंवा मला काही इंटरेस्टच नाही तर लिबिडो आणि इंटरेस्ट हे कमी होणं त्याच्यामध्ये असतात तर डिझायर म्हणजे काय डिझायर म्हणजे नीड फॉर क्लोजनेस डिझायर टू एंगेज एक कुठल्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला एंगेज करायचं त्याला डिझायर म्हणतो तर सपोज कुठली तरी सुंदर मुलगी बघितली किंवा मुलगा बघितला आणि त्याच्याबरोबर आपल्याला सेक्शुअल ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करायची त्याच्यासाठी जेव्हा आपण कनेक्शन डिझायर करतो त्याच्याबरोबर रिलेशनशिप बिल्ड करतो आणि त्या मध्ये एंगेज करतो त्याला आपण डिझायर म्हणतो तर ॲडिक्शन्सचा लिबिडो आणि डिझायरवरती इंडिपेंडेंटली इफेक्ट असतो फॉर एक्झाम्पल लिबिडो जेव्हा आपण म्हणतो की हा आता तुमच्या ब्रेन फंक्शन आणि तुमच्या हॉर्मोन फंक्शनवरती पण ऑलोमोन असतो तर जे जे बिहेव्हर अल्कोहोल फॉर एक्झाम्पल तुमच्या लिव्हरवरती त्याचा परिणाम असतो लिव्हरचं थायरॉइड फंक्शनशी रिलेटेड संबंध असतो तुमच्या सेक्स हॉर्मोन्सच्या मेटाबॉलिझमशी रिलेटेड असतो सो हे जेव्हा ॲडिक्टिव्ह बिहेव्हियर्स तुमच्या हॉर्मोनल फंक्शनला डिस्ट्रप्ट करतात किंवा त्याच्यामध्ये डिसऑर्डर आणतात त्यावेळेला तुमच्या लिबिडोवरती फरक पडतो आता फॉर एक्झाम्पल टोबॅको स्मोकिंग आहे जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स करता की तुम्हाला इरेक्शन येत नाही किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन निर्माण आहे आणि त्याचा एक रूट कॉज टोबॅको आहे तर त्याचा नेक्स्ट इफेक्ट तुमच्या डिझायरवरती पण होतो आणि लिबिडोवरती पण होतो लिबिडोवरती कसा होतो की तुम्ही जितकं कमी इंटरॅक्शनमध्ये राहतात तितकं तुम्हाला त्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या बद्दल थॉट्स येणं कमी व्हायला लागतं की जाऊ देणं ह्याचा काही उपयोगच नाही तर कशाला विचार करायचा तुम्ही ते परफॉर्म करू शकत नाही त्यामुळे तुमची रिलेशनशिप डिस्टर्ब होते त्यामुळे त्या व्यक्तीबरोबर ते, ते, ते इंटरॅक्शन कंटिन्यू करायची तुमची जी इच्छा असते ती कमी होते म्हणून मग डिझायर पण कमी होतं तसंच अल्कोहोलमुळे सुद्धा तुमचं जे लिव्हर फंक्शन आहे ते डॅमेज होत असते त्याच्यामध्ये तुमचे मेटाबॉलिझम डिस्ट्रॉप्ट होत असते टेस्टॉस्ट्रॉन कमी होत असते तुमचे ब्लड पॅरामीटर्स अफेक्ट होत असतात त्याच्यामुळे टेस्टॉस्ट्रोन लेवल्स अफेक्ट झाल्यामुळे तुमचं लिबिडो म्हणजे तुमचे जे सेक्शुअल थॉट्सची फ्रिक्वेन्सी असते ती डिस्ट्रॉप्ट होते कमी जास्त होते आणि तसंच जेव्हा तुमचं लिबिडो अफेक्ट होतं आणि जे तुम्हाला युज टू असतं ते सेक्शुअल इंट्रॅक्शन घडत नाही मग त्याच्यामध्ये मग तुमच्या डिझायरवरती इफेक्ट होत असतो त्यामुळे लिबिडो आणि डिझायर हे खूप कॉम्प्लिकेटेड आणि कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहेत येस कुठलंही अडिक्टीव्ह बिहेवियर आणि आप आता आपण टोबॅको हो आणि अल्कोहोल बद्दल बोललो कारण की त्यांचा डायरेक्ट रिलेशनशिप तुमच्या हॉर्मोनल हो इफेक्ट वरती तुमच्या परफॉर्मन्सवरती पण कुठलंही अडिक्टीव्ह बिहेवियर हेच करत असतं कारण की डायरेक्टली त्याचं रिलेशनशिप तुमच्या हॉर्मोनल फंक्शनवरती वरती असतो ते फोन अडिक्शन असो सोशल मीडिया अडिक्शन असो पॉन अडिक्शन असो कुठलंही मीडिया अडिक्शन असो ओव्हर रिटिंग आहे चॉकलेट आहे कॉफी एडिक्शन आहेत कुठलंही ॲडिक्शन म्हणलं तर त्याचा तुमच्या ब्रेन तुमचे न्यू न्यूरो ट्रान्समिटर्सवरती आणि होती अशा दोन्ही गोष्टींवरती जो इफेक्ट असतो त्याच्यामुळे तुमचं बिहेवियर इम्पॅक्ट होत आहे आणि तुमचे सेक्शुअल इंटरॅक्शन्स अफेक्ट झाल्यामुळे मग पुढे डिझायर पण अफेक्ट होत आहे ओके मॅडम ॲग्झायटीचा चिंतेचा याच्या आधी आपण उल्लेख केलात डिटेल तुम्ही त्याच्यावर बोललात तर दारूमुळे चिंता कमी होते आणि त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो अशी एक थेअरी आहे तर काय सांगाल याविषयी आता हे पूर्वी शेक्सपियरनी पण सांगितलंय <laughs> की थोडीशी दारू प्याल्यानंतर थोडस तुम्ही गॅरुलस होता गॅरुलस म्हणजे काय तुमचे इनहेबिशन्स कमी होतात तुमची कॉन्व्हर्सेशनल अबिलिटी इम्प्रूव्ह होते तुम्ही कुठल्या ज्या नर्वसनेसमुळे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत नसता त्याची त्या ना त्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंटर करायची तुमची जी कपॅसिटी असते किंवा टेंडन्सी असते ती इम्प्रूव्ह होते फॉर एक्झाम्पल थोडीशी दारू प्यायल्यामुळे तुम्हाला थोडी ब्रेव ब्रेव्हरी होत असेल की आपण जाऊन कुठेतरी मुलीला अप्रोच करावं किंवा मुलाला अप्रोच करावा इन्हिबिशन्स कमी झाल्यामुळे पण हेही खरं आहे की कि दुसरा किंवा तिसरा पेग प्यायल्यानंतर तुमचं जे बिहेव्हिअर आहे किंवा जी ॲटिट्यूड आहे ती एक्सपोज होते आणि ते कदाचित एवढं अट्रॅक्टिव्ह नसतंय प्लस दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेगनंतर इरेक्शन येणारच नाही कारण की त्याची सेन्सिटिव्हिटीच कमी झालेली असते किंवा वॅस्क्युलर रिस्पॉन्स जो असतो तो डॅम्पन होतो वेगवेगळ्या तुमच्या शरीरातल्या जे वेगवेगळे हॉर्मोन किंवा बायोकेमिकल रिस्पॉन्सेस असतात त्या अल्कोहोलला हँड शेवटी अल्कोहोल पॉयझन आहे निकोटीन पॉयझन आहे कॅफिन पॉयझन आहे त्या पॉइझनला हँडल करायची तुमच्या बॉडीची कॅपॅसिटी काय आहे त्याच्यावरती ऑल्युमन असते की ते किती का कि फास्ट क्लिअर होतं तुमच्या सिस्टमवरनं आणि त्याच्यावरनं ठरतं की तुमचे जे वॅस्क्युलर सिस्टम आहे हार्ट आहे जे इतर गोष्टी आहेत जे सेक्शुअल फंक्शनसाठी नेसेसरी आहेत ते किती परफॉर्मन्सच्या लेवलला ऑप्टिमली राहणार आहेत तर इनिशियली सपोज फर्स्ट पॅक घेतल्यानंतर तुमचं ब्रेन थोडंसं सा हलकं झालं की तुम तुमचे इनहेबिशन कमी झाले पण बाय द टाईम तुम्ही परफॉर्म करायला आला तोपर्यंत तो तुमच्या लिव्हर जर हेल्थी असलं तर त्यांनी ते पॉइझन क्लिअर केलं म्हणून तुमच्या ब्लड वेसल्सला त्याचा इफेक्ट नाही झाला आणि तुम्हाला इरेक्शन येऊ शकलं त्यामुळे एक भ्रम असतं की मी एक पेक घेतलं की माझं सेक्शुअल परफॉर्मन्स चांगलं असतं कारण काय मी माझे इनिबिशन्स ड्रॉप करतो आय बिकम बेटर एट लव्ह मेकिंग वगैरे 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 पण सपोज तुम्ही रेग्युलरली पित असला रोज एक पेक घेत असला तर हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना की तुमची बॉडी किती हेल्थी आहे तुम्ही रोज पॉइजन घेतलं का आणि आठवड्यात नाही एकदा पॉयझन घेतलं का कुठलं बेटर आहे दोन्ही नाही कदाचित अल्कोहोल <laughs> <laughs> हे पॉयझन दोन्ही चांगलं नाही आहे ब्रेन हेल्थसाठी आणि ते ऍक्च्युली लोक आज विचार करत नाही काय अरे बघू सत्तराव्या वर्षी डिमेंच होणार असलं आतापासून कशा काळजी करायची तेव्हा होईल तेव्हा बघू मी कशाला काळजी करू आणि आजची वास्तुस्थिती अशी आहे की चाळीशीत आलेल्या लोकांना वाटतं मी का विसरतोय हो मला समजत नाही मी किल्ल्या कुठे ठेवल्या माहिती नाही म्हणजे ही तुमच्या ब्रेन हेल्थच्या डिटिरेशनची सुरुवात आहे हे ॲक्सेप्ट करायला लोक तयार नसतात आज ॲडिक्शन्समुळे तुमची ब्रेन हेल्थ अपसेट होते डॅमेज होते तुम्ही तुम्हाला नको असलं तरी तुम्ही ऐंशी वर्षापर्यंत जगणार आहात <laughs> पण तुम्ही ते शेवटचा जो डेकेड आहे तुमचा साठीच्या आणि ऐंशीच्या मध्ये सत्तरीच्या ऐंशी तो तुमचा कसा जाणार आहे <laughs> तो तुमच्या मेंदूच्या हेल्थ वरती करतो आज तुम्ही जर तंबाखू दारूला ड्रग्जला किंवा सोशल मीडियाला फोनला ऍडिक्टेड आहात तर तुम्ही तुमचे से ब्रेन सेल्स डॅमेज करताय लॉंग टर्म त्याच्यामधले स्टॉप अनफॉर्च्युनेटली आजचा काळ असा आहे की तुम्ही स्मार्टफोनच्या शिवाय जगू शकत नाही लॅपटॉपच्या शिवाय जगू शकत नाही पण सिगरेट दारूच्या शिवाय तुम्ही जगू शकता इट इज पॉसिबल टू नॉट गेट इन्वॉल्ड इन दॅट टू प्रोटेक्ट म्हणजे स्वतःला uh, प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे स्वतःची मेंटल हेल्थ ब्रेन हेल्थ आपली कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ न्युरोलॉजिकल हेल्थ प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे कारण की ह्याच्या व्यतिरिक्त खूप टॉक्सिन्स आहेत एन्वारमेंटमध्ये ज्याच्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही साधं भाजीपाल्यावरती पेस्टिसाइडपासून आपल्या पाण्याच्या सोर्स मधले जे पोल्युशन आहे त्याला हँडल करण्यापासून हे सगळं काम तुमच्या बॉडीला करायला लागतं तुमच्या लिव्हरला तुमच्या स्प्लीनला तुमच्या इम्युन सिस्टमला हँडल करायला लागतं त्यामुळे आपण ह्या गोष्टींपासून एस्केप करू शकत नाही तर दारू आणि तंबाखूचा आपल्या बॉडीवरती जे टॉक्सिक इफेक्ट्स असतात ते क्युम्युलेटिव्ह पण असतात म्हणजे काय की मी थोडं 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 रोज घेतलं तर थोडं थोडं तो डॅमेज असतो वर्षानंतर तो दर वर्षांवर्ष वर्षांवर्ष वर्शा, तो डॅमेज अक्युम्युलेट होत 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 वाढत असतो आणि त्याचं प्रमाण एका टिपिंग पॉईंट नंतर तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतं oh. आज आपल्या देशामध्ये दे दोन प्रकारचे लिव्हर डिझिजेस आहेत अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज हे दोन्हीचं प्रमाण जास्त आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज त्यांच्यामध्ये पण दिसतं ज्यांच्यामध्ये खूप त्यांच्या डायटमध्ये साखरेचं प्रमाण आहे प्रोसेस्ड फूड्सचं प्रमाण आहे प्रोसेस्ड मीट्स आहेत त्याच्यामध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असतं फॅटी लिव्हर त्यांचं डायग्नोसिस असतं खूप ओबेसिटी असते डायबिटीस असतं हायपर टेन्शन असतं आणि अल्कोहोलिक फॅटी लेवर डिझीज आणि सिरोसिस वेगळा डॅमेज असतो हो। जे लोक अल्कोहोल रिलेटेड असतात अल्कोहोल रिलेटेड लोकांमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पण खूप दिसतात म्हणजे त्याच्यामध्ये विटामिन डी विटामिन बी ट्वेल्व B1, बी वन थायमिन हे वेगवेगळे जे बी कॉम्प्लेक्स विटामिन्स चे डेफिशिन्सी आपल्याला अल्कोहोलिक लेव्हर डिसीज मध्ये दिसतात स्मोकर्स मध्ये पर्टिक्युलरली बी ट्वेल्व डेफिशियन्सी दिसून येते कारण की कमकिंगमध्ये जे सेल्स असतात ज्याच्यामुळे हे विटामिन्स अब्झॉर्ब होतात ते पण मरतात स्मोकिंगमुळे सो हे वाईट स्प्रेड इफेक्ट्स असतात ह्या केमिकल्सचे हे पॉयझनचे तर ते पॉयझन आहेत हे जे डेफिनेशन आहे त्याचं हे आधी न विसरता प्रत्येकाने लक्षात घ्यावं की आपण पॉइझनशी डील करतोय आपल्या बॉडीची जी अबिलिटी आहे प्रत्येकाच्या त्याला एवढं सगळं वीस वीस पॅकेट त्यांनी स्मोक केले पण त्याला दोन दोन गर्लफ्रेंड चालवता येतात मला काय नाही जम मला एक तरी जमल जमायला पाहिजे असं काहीतरी जेव्हा कॉमेंट्स करतात तेव्हा आपण विसरायला नाही पाहिजे की आपल्या बॉडीची जी क्षमता आहे ती आपल्या अपब्रेगिंगवरती आपल्या न्यूट्रिशनल स्टेटसवरती आपण किती छान झोपतो आपल्या स्ट्रेस लेवल्स काय या सगळ्यांवरती पण अवलंबून असतं प्लस जो लोड आहे त्या पॉयझनचा ऑब्व्हियसली जो वीस सिगरेट पितो त्याचा डॅमेजिंग इफेक्ट दहा सिगरेट पिण्यापेक्षा जास्त असणार आहे पण तुम्ही जरी एकच सिगरेट पित असला तरी तो डॅमेज आहे आणि सिगरेट स्मोकिंग टोबॅको स्मोकिंग टोबॅको च्युईंग सिगार ह्याचं रिव्हर्स करायला तुम्हाला क्लीन मध्ये गेल्यानंतर सुद्धा एक वर्ष लागू शकतं हो oh. हा तर इन्स्टंट तुम्हाला इन्स्टंट बेनिफिट व्हायला लागतात स्पेशली लंग फंक्शनमध्ये मध्ये आहे पण त्याचे जे काही इफेक्ट रिव्हर्सल एक एक वर्ष दीड दीड वर्ष लागू शकतं जर तुम्ही तुमच्या बॉडीला सपोर्ट करत असलात तर तुम्ही नुसतं स्मोकिंग थांबवलं आणि तरी सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली म्हणजे काही आपल्याकडे आपल्या देशामध्येच देशा असे काही सिटीज आहेत की ज्याचं ब्रीदिंग एन्व्हायरनमेंट स्मोकने भरलेलं आहे आणि पुण्यामध्ये आपण बघतोच की आज पॉल्युशन कॉन्टेंट काय आहे पार्टिक्युलेट कॉन्टेंट का काय आहे कार्बन रिलेटेड किती आहे असे वेगवेगळे सिटीज आहेत की तुम्ही सिम्पली ब्रीद ती हवा ब्रीद केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते टॉक्सिन्स जात आहेत तुम्ही तुमचं ऑप्टिमल हेल्थ मेंटेन केल्याशिवाय तुम्ही ह्या टॉक्सिन्सला हँडल करू शकत नाही तर त्याचा फंक्शन तुमचं फक्त सेक्शुअल हेल्थवरती नाही पडणार आहे तुमच्या बाकीच्या फंक्शनवरती पण पडणार आहे फॉर एक्झाम्पल आपण मेंटल हेल्थबद्दल बोललो ज्या क्षणी तुम्हाला लक्षात येते की तुम्ही तुमची एव्हरी लाईफ ला हँडल करू शकत नाही ना तुम्ही तुम्ही फायनान्सेस मॅनेज करू शकता तुमचे रिलेशनशिप मॅनेज करू शकत नाही तुमची वर्क प्लेस बेस्ड प्रोडक्टिव्हिटी तुम्ही हँडल करू शकत नाही बॉसनी काहीतरी बोललं तर तुम्ही क्रिटिसिझम हँडल करू शकत नाही तुमच्या करिअर प्रोग्रेशनसाठी तुम्हाला साधा तुमचा रेझ्युमे अपडेट करता येत नाही तर प्रॉब्लेम आहे ना सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या इरेक्शनवरती फरक पडणार आहे सायकोलॉजिकली एज अ परफॉर्मन्स तुम्ही म्हणा मला हे जमतच नाही आहे ते पण नाही जमणार मग हे पण नाही जमत आणि ते पण नाही जमत मग डिप्रेशन अँझायटी मग डिप्रेशनशी रिलेटेड मेडिसिन्स मग शेपूट वाढतच जातं त्यामुळे जिथे आहेत त्याला ओळखून तिथेच एक डिसिजन <laughs> अगदी खरं सांगितलं कॉलेजमध्ये असताना एक मित्र मला म्हणलेला आठवत आहे की सिगरेट सुटण्याची एकच शक्यता असते ती हातात घेण्याच्या आधी त्याच्यामुळे ती घेतली नसेल तर ती न घेणं हे उत्तम आणि दुसरं म्हणजे जर असेल व्यसन तर ते हळूहळू करत किंवा एकदम पण बंद करणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे कारण त्याचे किती गंभीर परिणाम हृदयावर लिव्हरवर किडनीवर आणि मेंदूवर होतात हे तुम्ही आता खूप सविस्तर एक्सप्लेन केलं एक असं पण असतं की आपल्या लाईफमध्ये किती कॉम्प्लिकेशन आहेत किंवा डिफिकल्टीज आहेत ते प्रत्येकाला सिन्सिअरली माहिती असतं पण मदत घ्यायला घाबरतात लोक की लोक काय म्हणतील मग ते डॉक्टर मला जज करतील का पण ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं की तुमचे डॉक्टर तुम्हाला जज नाही करत आहेत किंवा जे सायकोथेरपिस्ट आहेत काउन्सिलर आहेत तुम्हाला जर ॲडिक्शन आहे आणि तुम्ही ओळखले की ह्या ॲडिक्शनचं तुमच्या रिलेशनशिप्सवरती तुमच्या फायनान्सेसवरती तुमच्या परफॉर्मन्सवरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे तुमचं लाईफ तुम्ही जगू शकत नाही आहात तर तुम्ही ती हेल्प घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या हेल्पमुळे तुम्ही ह्या गोष्टीमधनं पटकन बाहेर पडू शकता तुम्ही तुमच्या परत लाईफच्या कंट्रोलमध्ये येऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचं लाईफ सुधारतं तर हेल्प घ्यायला न घाबरणं हे खूप महत्वाचा मेसेज आहे कुठल्याही ॲडिक्शनसाठी मॅडम कुठलीही व्यसनं म्हणली की पहिल्यांदा पुरुष हे डोळ्यासमोर येतात पण गेल्या काही वर्षांपासून बायकांमध्येही व्यसनांचं प्रमाण वाढते सगळ्याच प्रकारच्या तर मग बायकांच्याही सेक्स लाईफवर सेक्स्युअलिटीवर नेमका काय परिणाम होतो व्यसनांचा हा एक्झॅक्टली महत्वाचा मुद्दा असा आहे की व्यसन जर म्हणली आणि एस्पेशली आपण जेव्हा मिश्री तंबाखू म्हणतो तर हे बायकांमध्ये खूप पूर्वीपासून आहेत त्याचं यूज करायची पद्धत सिगरेट uh, स्मोकिंग हे आता खूप यंग जनरेशन्समध्ये यंग मुलींमध्ये खूप कॉमन झाले स्पेशली पब कल्चरमध्ये अल्कोहोल ॲडिक्शन पण सुरू आहे बायकांमध्ये जे ॲडिक्शन्स जेव्हा होतात तेव्हा त्याचे परिणाम येस हॉर्मोनली किंवा वॅस्क्युलर हेल्थवरती तसेच असतात तर त्यामुळे लिबिडो अफेक्ट करणं बिहेवियर अफेक्ट होणं मग बिकॉज बायकांची जी हॉर्मोनल सायकल असते ती मंथली असते त्यामुळे ज्या बायका मुकिंग किंवा अल्कोहोल रिलेटेड एडिक्शन्स किंवा ड्रग ॲडिक्शन्समध्ये असतात त्यांच्यामध्ये जे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आपल्याला दिसून येतात त्याचा जो मॅनिफेस्टेशन असतं ते फास्ट असते सो फॉर एक्झाम्पल ओबेसिटी आहे पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे लिव्हर डिस्फंक्शन आहे थायरॉइड प्रॉब्लेम्स रिलेटेड आहेत पिरियड प्रॉब्लेम्स आहेत मूड स्विंग्स आहे प्रीमेन्स्ट्रल सिम सिमटम्स आहेत हे आपल्याला बायकांमध्ये प्रॉब्लेम्स दिसून येतात ह्याच्याशी रिलेटेड जे सेक्शुअल फंक्शन आहे डिझायर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे अरावजल होत नाही किंवा क्लिटरल ब्लड फ्लो अफेक्ट होत असतं स्मोकर्समध्ये किंवा अल्कोहोलिक्समध्ये क्लिटरसला जाणारा ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे तिथली सेन्सिटिव्हिटी कमी होणं मग मॅस्टिबेटरी प्रॅक्टिसेसचं इफेक्टिव्हनेस कमी होणं हे सगळं आपल्याला दिसून येत असतं लॉस ऑफ डिझायर आणि डिप्रेशन हे थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला खूप वेळा दिसून येतं मेनोपॉज ची जी सुरुवात असते मिड फॉर्टीज लेट फॉर्टीजमध्ये त्याच्यामध्ये रिलेटेड पिरियड प्रॉब्लेम असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड लिबिडो इश्यूज असतात किंवा अराउजल रिलेटेड असतात जेनिटल सिमटम्स असतात ते स्मोकर्समध्ये वर्स असतात प्लस आपल्याला माहिती की हार्ट रिलेटेड इश्यूज डायबेटिक्स मध्ये स्मोकर्स अल्कोहोलिक्समध्ये जास्त प्रमाणात असतात हो सो प्रत्येक सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलचा जो भाग असतो तो बायकांमध्ये पण इक्वली अफेक्ट होतो रिलेशनशिपवरती काय परिणाम होतो एडिक्शनचा तर बहुतेक वेळेला आपल्या सोसायटीमध्ये फिमेल्सनी एडिक्टिव बिहेवियर्स बाहेरून डिस्प्ले करणं खूप ऍक्सेप्टेबल नसतं म्हणजे बरेचसे हे जे ऍक्टिव एडिक्टिव बिहेवियर्स असतात ते लपून केले जातात म्हणजे मला वाटतं लहानपणी आम्ही एका आमचे फॅमिली फ्रेंड होतो त्यांच्या घरी जायचो तर त्यांचं घर असं नेहमी अंधारात असायचं हे सारखे पडदे बंद करून का राहतात मग नंतर कधीतरी मानणार नाही त्या ज्या आंटी आहेत ना ते खूप दारू पितात हो तर ते सगळं लपवून ठेवण्यासाठी ते घर अंधारात ठेवलेलं असायचं म्हणजे इनवेरिएबली कसं सोफ्याच्या मागे शेजारच्या स्टूलच्या शेजारी बेडच्या शेजारी कुठेतरी 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 लपून ठेवलेले असायचे सगळे छोट्या छोट्या त्या पूर्वीच्या फ्लाईट्समध्ये किंवा अशा छोट्या बॉटल्स मिळायच्या अल्कोहोलच्या ते नेहमी गोळा करून ठेवलेल्या असायच्या ते फुलाच्या कुंडीमध्ये येता जाता उघडायचं बॉटल उघडायची आणि एक शॉट घ्यायचा तर कन्सिलिन म्हणजे लपवून ठेवणं अडिक्शन हे फिमेल्समध्ये आपल्याला जास्त दिसतं त्याचे पण काही कॉन्सिक्वेन्सेस असतात कारण की रिलेशनशिप्समध्ये भांडणं होणं हे अडिक्शन एक्सपोज होणं मग त्याच्यामुळे डिस्ट्रेस होणं बरं फायनान्शियल चॅलेंजेस असतातच बाई म्हणलं तरी काय आणि पुरुष म्हणलं तरी काय मग आपण जर करिअर विमेन बघितलं आज ते करिअर विमेन मेल डॉमिनेटेड एरियामध्ये असले तर त्या त्या पोझिशनला टिकवून ठेवण्यासाठी किंवा त्या सोशल मध्ये प्रॉमिनन्स ठेवण्यासाठी त्या बायकांना त्या मध्ये एंगेज करावं लागतं म्हणजे मग ते अल्कोहोल असो किंवा स्मोकिंग असो किंवा ड्रग्ज ओपनली घेतले जात नाहीत पण काही असतात असे ग्रुप्स ज्याच्यामध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट असतं मग त्याच्यामध्ये रिस्की सेक्शुअल बिहेव्हिअर पण असतं मल्टिपल पार्टनर्स असते सेक्स विदाउट कॉन्डोम्स व्हायची शक्यता असते आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतात मग मग आपण इन्फ्लेमेटरी डिझीज असतं सेक्शली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं असतं ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं असतं उलट आज मी म्हणेन की जे टॉप क्लास करिअर कॅटेगरी जी आहे वेमेनची जी ओव्हर फॉर्टीज असतात जी एकदम हाय प्रेशर जॉब्समध्ये असतात सीईओ लिडर्स वगैरे असतात ज्याच्यामध्ये इंटरनॅशनली पोझिशन असे सोशल इंटरॅक्शन्स होत असतात त्या बायकांमध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम जास्त करून बघायला मिळतात की त्या प्रेशरखाली त्या सोशल सर्कल्समध्ये एंगेज करण्यासाठी ते ॲडिक्टीव बिहेवियर अडॉप्ट करतात पण मग हेल्थवरती त्याचा परिणाम होतच असतो सेक्शुअल बिहेवियरवरती होत असतो आणि त्याचा त्याचे कॉम्प्लिकेशन्स होत असतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन असतात परफॉर्मन्स असते आपले जेनेटल सिमटम्स असतात लिटरल सेन्सिटिव्हिटी असते सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन असतं डिझायर कमी होणं असतं लिबिडो आपल्याला हवा तसा नसतो आणि मग रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट होणारं डिप्रेशन ॲग्झायटी आणि त्याच्यासाठी लागणारे मेडिकेशन प्लस मेडिसिन्सचे साईड इफेक्ट सगळे सगळं एका 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 एक एकात एक असे कॉम्प्लिकेटेड गोष्टी जात राहतात ॲडिक्शन्सचा स्वतःहून जो इफेक्ट असतो स्मोकिंग अल्कोहोल पोल्युशन रिलेटेड मेडिकेशन रिलेटेड त्या गोष्टींचा इंडिपेंडंट इफेक्ट तर असतोच असतो पण तो या बाकीच्या बाकी गोष्टींमुळे कॉम्प्लिकेट होत जातो मॅडम आपल्या समाजात सिगरेट दारूसोबतच गेल्या काही वर्षांपासून गांजा सारख्या ड्रग्सच्या व्यसनांचं प्रमाणही वाढताना आहे ब्राऊन शुगरवर तर अनिल औचट यांचं गर्द हे पुस्तक मी मागे वाचल्याचं आठवते मला तर या व्यसनांचा कामजीवनावर कसा परिणाम होतो हा ॲक्च्युली खूप मोठा टॉपिक आहे आपण परत त्या बायोसायकोसोशल ह्या फ्रेमवर्कमध्ये या ॲडिक्शन्सचं इव्हॅल्युएशन करू शकतो कुठलाही माणूस जेव्हा कुठल्याही कि किंवा बिहेवियरला जेव्हा ऍडिक्ट होत असतो त्याला त्यावेळेला वाटत असतं की हे टेम्पररी आहे एवढं सॉल्व्ह की याची गरज नाही आहे पण तो कधी त्याच्यामध्ये वाहत जातो हे त्याच्या लक्षात येत नाही तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्या फंक्शनवरती त्याच्या परफॉर्मन्सवरती आपण म्हणलं तसं त्याच्या बायोलॉजीवरती म्हणजे त्याच्या हार्ट लिव्हर ब्रेन हेल्थवरती होत असतो त्याच्यामुळे त्याच्या बेडरूम परफॉर्मन्सवरती फरक पडत असतो सेक्शुअल परफॉर्मन्सवरती पडत असतो मग रिलेशनशिप्सवरती पडत असतो त्याचे ब्रेन हेल्थ मेंटल हेल्थ ठीक नसली तर त्याच्या वर्क प्रोडक्टिव्हिटी रिलेशनशिप्स हेल्थ हेल्थ बिहेव्हिअरवरती म्हणजे आपल्याला माहिती असते की आपल्याला उठून एक्सरसाइज करा करायला हवे पण त्याची करायचं मोटिव्हेशन असतं किंवा आपण शो अपच करत नाही जिमची मेंबरशिप लावतो पण तिथे जात नाही अशा गोष्टी घडत असतात किंवा मग खर्च त्याच्यामध्ये विनाकारण खर्च म्हणजे आज आपण म्हणतो की जे लोक स्मोकिंग करतात किंवा अल्कोहोल करतात त्यांनी खरंच त्याच्या त्यांचं जर वार्षिक बजेट काढलं त्यांच्या अडिक्शनची कॉस्ट काढली सिम्पल मनी मनी कॉस्ट काढली तर त्याच्यामध्ये त्यांच्या मुलं एखाद्या मुलाचं मुला एज्युकेशन होईल इतकी कॉस्ट असते लॉंग टर्म कॉस्ट तुमच्या हेल्थवरती असते आज का बायपास ऑपरेशनचं नुस तुम्ही नुसतं कॉस्ट काढा काय पाच सहा लाखाच्या खाली नाही आहे तुम्हाला जे ज्या लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे तुम्ही साध्या डॉक्टरच्या कन्सल्टेशनला गेलं ते कन्सल्टेशन फी लागते मेडिसिनचा कॉस्ट असतो आणि ते ऑनगोइंग असतं प्लस तुमचं मेंटल ट्रॉमा असतो यारिच्छा मी हे औषध तर सुरू केलं तर मला आयुष्यभर घ्यायला लागेल मग करू काय ह्या माझं मी फनी म्हणजे माझ्याकडे पेशंट्स येतात अहो तुम्ही हे प्रिस्क्रिप्शन ह्याचं मला ऍडिक्शन तर नाही होणार आता <laughs> रोज रात्री पॅक घेतात आणि सिगरेट पितात किंवा फोनवरती बसतात ते ॲडिक्शन नाही आहे पण त्या मेडिसिनचा आणि रिअशोरन्स देऊन सुद्धा की अहो मेडिसिन कुठलाही डॉक्टर तुम्हाला पर्मनंटली देण्यासाठी नसतो तुम्ही ते कंटिन्यू करता म्हणून तुम्हाला मेडिसिनची गरज कंटिन्यू करते मेडिसिन हे क्रच आहे तुमचं डॉक्टरचं कन्सल्टेशन एक क्रच आहे क्रच म्हणजे काय आपण काठी घेतो का लो, ना पाय फ्रॅक्चर झाला की फ्रॅक्चर गेल्यानंतर काठी वापरायचं कारण काय जर लोकांना दाखवायचं असलं तरच आहे ना की माझा पाय खूप दुखतोय तर काठीची गरज आहे पण जर तुम्हाला दाखवायची गरज नाही आणि तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि फिट आहात आणि तुम्ही तुमचं काम सुरू करणार तर तुम्हाला औषधाची आणि क्रॅचची गरजच नाही आता जे ज्या लाईफस्टाईल रिजन्समुळे किंवा ऍडक्टिव्ह बिहेव्हियर्समुळे तुम्हाला प्रॉब्लेम आला आहे म्हणून तुम्हाला औषध कंटिन्यू करायला लागतंय खरे सो कॉस्ट जर इकॉनॉमिक कॉस्ट आहे ती ह्यूज आहे सोशियो कल्चरल कॉस्ट आपल्या देशाला जर कॉस्ट म्हणली लॉस ऑफ प्रोडक्टिव्हिटी लॉस ऑफ आवर्स जसे स्मोकिंग करणारे लोक दरवेळेला ऑफिस सोडून जाऊन स्मोकिंग करणार एंगेज करणार हो बाहेरच्या टपरीवाल्याचा फायदा होतोय पण पर ज्या पर्सनने तुम्हाला एम्प्लॉय केलंय काम करायला त्याचा तोटा होतोय <laughs> तुम्ही म्हणता त्या काळामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी किती कमी आहे ठीक आहे त्या माणसाने ॲक्सेप्ट केले की बाबा इतके पर्सेंटेज लोक स्मोकर्स असतात तर ते असं असं करणारच आहेत तुमचं काय तुमचं प्रमोशन तुमचं इन्कम तुमची करिअर ग्रोथ सगळे तुम्हीच ऑब्स्ट्रक्ट करताय ना त्यामुळे कुठली आपण कॉस्ट किंवा इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन करताना नुसते त्या ॲडिक्शनची कॉस्ट नाही तर त्याची शेपूट आहे ना ते खूप लांब असतं <laughs> प्लस आता आता पहिली जी केस मी म्हणाली तो पर्सन ॲबसेंट असतो तो ना बायको बरोबर असतो ना मुलांबरोबर असतो ना त्याचे पेरेंट्स बरोबर असतो मग ह्या रिलेशनशिपचं <laughs> काय मग उद्या बायकोने डिस ठरवलं की मला ह्याला डिवोर्स द्यायचा आणि दुसरं रिलेशनशिप करायचं तू व्हॉट इज इट कॉस्ट हिम तुमच्या मेंटल हेल्थ तुमचे रिलेशनशिप कॉम्प्रोमाइज लॅक ऑफ मोटिवेशन मग काय आपल्याकडे मग सुईसाईड रेट्स काय आहेत जास्त टीनेजर्समध्ये हाय स्ट्रेस प्रोफेशन्समध्ये एकदा सुईसाईड झाले की इट्स कम्प्लीट लॉस ना एक्सपेन्स ह्यूज एक्सपेन्स लॉस कंट्रीसाठी त्या फॅमिलीसाठी त्या पेरेंट्ससाठी त्या बायकोसाठी त्या मुलांसाठी त्यामुळे डिप्रेशन ॲन्झायटी ह्या रिलेटेड जे कॉस्ट असतात ते पण ॲडिक्शनशी रिलेटेड असतात कारण की ते ॲडिक्शन काहीतरी कवर करत असतं ॲब्स्युल्युटली सो हे व्यसनांचं दुष्टचक्र किती मोठं आहे हे सगळं आपण या एपिसोडमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि त्याचे परिणाम खरोखर खूप सिरियस आहेत आणि लॉंग लास्टिंग आहेत त्याच्यामुळे जर व्यसन तुम्ही करत असाल तर ते इमिजिएट बंद करणं आणि त्याला रेप्लिकेट एक्सरसाईजनी फिटनेसनी किंवा चांगल्या लाईफस्टाईलनी करणं हा आणि एवढा एकमेव उपाय आहे असं दिसतंय बंद करणं हे म्हणणं सोपं आहे पण ते होत नसतं कारण की बरेच पेशंट्स किंवा क्लायंट्स असंही सांगतील की मी खूप वेळा विचार करतो आणि आपण सुरुवातही त्याच्यावरती केली होती हां ते उद्या उद्या मी बंद करेन पण ते होत नाही का कारण की ते कोपिंग बिहेव्हिअर असते कोपिंग स्ट्रॅटेजी असते खालच्या अंडरलाइंग बद्दल किंवा अंडरलाइंग जी इनकेपॅसिटी असते किंवा जे खूप आपण ज्याला म्हणतो क्रायसिस असतात तर ते आपण अंडरएस्टिमेट करता कामा नाही कोणाच्या लाईफमध्ये कारण की आपण त्यांचं आयुष्य जगलेलो नसतो तर हा जो नॉन जजमेंटल अप्रोच असतो कुठल्याही ॲडिक्शनचे डील करताना त्याचे प्रोफेशनल्स असतात ट्रेंड असतात त्यामुळे तुम्ही किंवा कोणीही जर लिसनर असले तुम्ही जर ॲडिक्टीव्ह बिहेवियरमध्ये एंगेज्ड आहात आणि तुमच्या लक्षात येते की त्याचं तुमच्या आयुष्यावरती तुमच्या सेक्शुअल परफॉर्मन्सवरती रिलेशनशिपवरती तुमच्या वर्कवरती त्याचा परिणाम होतोय तर तुम्ही अशा ट्रेंड प्रोफेशनलला शोधून त्यांच्याकडे काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट नक्की घ्या स्वत करायचा प्रयत्न करू नका किंवा मित्रमैत्रिणींकडे सुपरफिशियल काउन्सिलिंग घेऊ नका जर तुमचे स्वतःचे फॅमिली डॉक्टर असतील त्यांना जर ह्याची ह्याचा एक्सपिरियन्स नसेल तर तुमच्याकडनं त्यांच्याकडनं तुम्ही रेफरल पण घेऊ शकता ॲडिक्शन्स हा एक खूप मोठा विषय आहे खूप डीप आहे आणि त्याची कारणं सोसायटीमध्ये पण खूप डीप रन करतात तर ह्या एपिसोडला ऐकणारे लोक किंवा दुसरीकडे कुठे जेव्हा ॲडिक्शन्सबद्दल माहिती तुम्ही घेता तुम्ही प्लीज तुमचा प्रॉब्लेम कव्हर अप करू नका किंवा त्याला कमी लेखू नका हा एक बिहेव्हिअर आहे हा कुठलंही अडिक्शन तुम्ही कोण आहात किंवा तुमची व्हॅल्यू डिटर्मिन करत नाही तुम्ही तितकेच व्हॅल्युएबल आहात जितका दुसरा पर्सन आहे तुमची ह्युमन लाईफ तितकीच व्हॅल्युएबल आहे तर ते ती जी लाईफ आहे ती जपणं त्याचं जे पोटेन्शियल आहे त्याला एक्सप्लोअर करणं आणि त्याला भरून आणणं हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जबाबदारी असते आणि त्याच्या आजूबाजूचे लोक असतात त्याला सपोर्ट करणं आणि त्याला ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी हेल्प करणं हे पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं जर कोणी असा व्यक्ती असले की त्याला वाटत असेल की मी खूप प्रयत्न करतो पण ह्याच्यामधून बाहेर पडू शकत नाही त्याला हेल्पची गरज असते ते हेल्प त्याला मिळायला हवी आपल्याकडे गड गवर्नमेंटमध्ये पण असे आहेत जनरल हॉस्पिटल्समध्ये पण सोय आहे आणि मग पेड सर्व्हिसेस पण आहेत पण हेल्प घ्यायला लोकांनी घाबरू नये नाही आणि हेल्प घेताना ज्या पर्सनच्या खाली आपण ट्रीटमेंट घेतोय जाऊन ट्रीटमेंट घ्या परफेक्ट सो मदत घ्यायला तुम्ही, so, तुम्ही संकोच करू नका आणि जर तुम्ही ऍडिक्शन व्यसनाधीन असाल तर लवकरात लवकर तशी मदत घ्या जर तुमच्या सुटत नसेल तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्वाच्या विषयावर बोलायला ऐकत राहा व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट दिस पॉडकास्ट इज फॉर जनरल इन्फॉर्मेशन पर्पसेस ओनली It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.